ॲनेलिस मिशेलची कथा म्हणजे एका धाडसी मुलीची दुःखद कहाणी आहे, जिला एका वेगळ्या प्रकारचे जीवन जगावे लागले. तिच्या मृत्यूनंतर तिच्या जीवनातील घटनांनी लोकांना मानसिक आरोग्य, अंधश्रद्धा आणि धार्मिक विधी याबाबत विचार करायला लावलं. ही संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला समजावून घेणे महत्त्वाचे आहे. बालपण आणि प्रारंभिक जीवन. ॲनेलिस मिशेलचा जन्म 21 सप्टेंबर 1952 रोजी बवेरिया जर्मनी येथे एका कॅथलिक कुटुंबात झाला. तिचं कुटुंब धार्मिक होते, त्यामुळे ॲनेलिसलाही धार्मिक विश्वासांचा गहिरा परिणाम झाला. ती एक साधी आणि हुशार मुलगी होती. तिचं बालपण साधारणपणे चांगलं होतं, पण जेव्हा ती 16 वर्षाची होती तेव्हा तिला एक विचित्र अनुभव आला. तिला तिच्या शाळेतील एका वर्गात अचानक काही काळासाठी तिच्या शरीरावर नियंत्रण गमावल्यासारखं वाटलं. या घटनेनंतर ती अधिकाधिक आजारी पडू लागली. शारीरिक आणि मानसिक समस्या. 16 वर्षाचे असताना ॲनेलिसला प्रथम मॅनिकियल डिप्रेशन म्हणजेच मूलत गंभीर नैराश्य आणि एपिलेप्सीचा त्रास झाला. ती एक प्रकारच्या दौऱ्यांना सामोरी जाऊ लागली, ज्यामध्ये तिच्या शरीरात कडकपणा यायचा आणि ती आचके देत असे. या दौऱ्यामुळे तिला अपस्मार म्हणजेच सेसुरेस असल्याचं डॉक्टरांनी निदान केलं आणि तिला औषधं देण्यात आली. परंतु तिचं आजारपण वाढत गेलं आणि तिला चमत्कारिक आवाज ऐकू येऊ लागले. तिला असं वाटू लागलं की तिच्या शरीरात आणि आत्म्यात काहीतरी चुकीचं होत आहे. तिच्या मानसिक स्थितीमुळे ती खूपच त्रस्त झाली होती. तिला अशा आवाजांचा अनुभव येऊ लागला की कोणीतरी तिच्या आत आहे आणि तिला त्रास देत आहे. ॲनेलिसने असेही सांगितले की तिला लोकांवर शाप देण्याची इच्छा आहे आणि ती दुष्ट आत्म्यांनी पछाडलेली आहे. धार्मिक उपायांची सुरुवात. ॲनेलिसाच्या पालकांना असं वाटू लागलं की तिच्यावर झालेला परिणाम मानसिक आजार नसून ती भूतबधित झाली आहे. त्यांनी काही चर्चमधील धर्मगुरूंची मदत घेतली. धर्मगुरूंनी तपासणी केल्यानंतर असं वाटलं की ती दृष्ट आत्म्यांनी पछाडलेली आहे आणि म्हणूनच तिच्यावर भूत काढण्याच्या एक्झॉर्सिझम विधींनी उपचार करण्याची शिफारस करण्यात आली. भूत काढण्याची प्रक्रिया. कॅथोलिक चर्चच्या अधिकाऱ्यांनी ॲनेलिसवर भूत काढण्याची प्रक्रिया सुरू केली. 1975 ते 1976 दरम्यान तिच्यावर तब्बल 67 वेळा एक्झॉर्सिझमचा प्रयोग करण्यात आला. या प्रक्रियेदरम्यान तिला खूप वेदना होत होत्या. ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. तिने जेवण, पाणी आणि सर्व प्रकारच्या दैनंदिन गोष्टींना नकार दिला. या प्रक्रियेत ती शारीरिकदृष्ट्या खूपच कमजोर झाली, कारण तिने 10 महिन्यापर्यंत कोणतंही अन्न किंवा पाणी घेतलं नव्हतं. भूत काढण्याच्या प्रक्रियेत तिने स्वतःला हानी पोहोचवली. ती अशा अवस्थेत गेली की तिला दृष्ट आत्म्यांनी पछाडल्याचा विश्वास पक्का झाला होता. ती स्वतःला हानी पोहोचवत असताना तिचे पालक आणि धर्मगुरूंनी तिच्यावर सतत धार्मिक प्रक्रिया सुरू ठेवल्या. ॲनेलिसचा मृत्यू. अखेर 1 जुलै 1976 रोजी ॲनेलिस मिशेलचा मृत्यू झाला. तिचं वजन फक्त 30 किलोपर्यंत खाली आलं होतं. ती कुपोषित आणि अतिशय दुर्बळ झाली होती. तिच्या मृत्यूनंतर झालेल्या पोस्टमॉर्टममध्ये असं दिसून आलं की तिच्या मृत्यूचं मुख्य कारण उपाशीपणा आणि शारीरिक दुर्बलता होती. तिचा मृत्यू दुःखद आणि धक्कादायक होता आणि तात्काळ चर्च आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठं वादळ निर्माण झालं. कायदेशीर कारवाई. ॲनेलिसच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांवर आणि
दोन धर्मगुरूंवर खटला चालवला गेला. त्यांच्यावर ॲनेलिसच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आलं. त्यांना असं म्हणण्यात आलं की त्यांनी तिच्यावर धार्मिक उपाय केले, परंतु तिला योग्य वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. यामुळे ॲनेलिसच्या मृत्यूसाठी ते दोषी ठरले. त्यांना कारावासासाठी शिक्षा झाली, परंतु ती सक्षम नव्हती. न्यायालयाने त्यांचं धार्मिक विश्वासांवर आधारित वर्तन समजून घेतलं, परंतु तिला आवश्यक वैद्यकीय उपचार न दिल्यामुळे त्यांना शिक्षा दिली गेली. वारसा. ॲनेलिस मिशेलची कहाणी धार्मिक आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा धडा देऊन जाते. तिची कथा धर्म, अंधश्रद्धा, मानसिक आजार आणि वैद्यकीय उपचारांच्या मुद्द्यांवर लोकांना विचार करायला लावते. तिच्या कहाणीवर आधारित अनेक चित्रपट आणि पुस्तके तयार करण्यात आली, ज्यात 2005 प्रदर्शित झालेला द एक्सोसिझम ऑफ एमिली रोज हा चित्रपट विशेष प्रसिद्ध आहे. हा चित्रपट ॲनेलिसच्या जीवनावर आधारित होता, परंतु त्यात काही काल्पनिक घटना देखील दाखवण्यात आल्या. निष्कर्ष. ॲनेलिस मिशेलची कथा एक गंभीर आणि धक्कादायक उदाहरण आहे की कसं मानसिक आजार आणि धार्मिक अंधश्रद्धा एकत्र आल्यास त्रासदायक परिणाम होऊ शकतात. तिच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्याच्या उपचारांवर अधिक भर देण्यात आला आणि अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचं महत्त्व अधोरेखित झालं.